वेलकम ऑल ऑन केमिस्ट्री स्टडी चॅनल केमिलिमिनेसन्स दिस इज पार्ट टू व्हिडिओ रिगार्डिंग टॉपिक बॅलेन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन्स बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड जो पार्ट फर्स्ट व्हिडिओ आहे त्यामध्येही आपण अनबॅलेन्स रेडॉक्स रिॲक्शनला ऑक्सिडेशन नंबर मेथडने कसं बॅलन्स करतात याचं स्टडी केलं त्यामध्ये आपण असं मी असं सांगितलं होतं का जे रिॲक्शन्स किंवा इक्वेशन दिले जातात आपल्याला त्या ॲसिडिक मीडियममध्ये असतात किंवा बेसिक मीडियममध्ये असतात ॲसिडिक मिडीयमसाठी जे स्टेप्स आहे तसेच बेसिक मिडीयमसाठी आहे फक्त एक स्टेप जास्त आहे बेसिक मीडियमसाठी तर आज या व्हिडिओमध्ये आपण बेसिक मीडियममध्ये जर इक्वेशन असेल तर त्याला कसं बॅलेन्स केलं जातं हे स्टडी करणार आहोत देन लेट सी इक्वेशन दिली आहे फॉर बॅलेन्सिंग एम एन ओ फोर मायनस प्लस बी आर मायनस फॉर्म एम एन ओ टू प्लस बी आर ओ थ्री मायनस आणि ब्रॅकेटमध्ये दिला आहे बेसिक म्हणजे ही इक्वेशन जी आहे ती बेसिक मीडियममध्ये ऑकर झालेली आहे तर आपल्याला या इक्वेशनला बॅलेन्स करायचं आहे तर याच्यासाठी जी फर्स्ट स्टेप आहे ती सेम आहे जशी आपण ॲसिडिक मीडियमसाठी यूज केली होती रि द इक्वेशन अँड बॅलेन्स द इलिमेंट ऑदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन हायड्रोजन अँड ऑक्सिजन सोडून बाकीचे जे एलिमेंट आहे त्यांना बॅलेन्स करून घ्यायचा तर फर्स्ट चेकआउट ऑक्सिजन अँड हायड्रोजन सोडून कोणते एलिमेंट या इक्वेशनमध्ये प्रेझेंट आहे तर या इक्वेशनमध्ये एम एन आहे बी आर आहे हे दोन है। तो आग, है, है, है। है, है, है। एलिमेंट वेगळे आहे तर लेट चेकआउट एम एन रिॲक्टनमध्ये एक आहे आणि प्रोडक्टमध्ये एक आहे म्हणजे बॅलेन्स आहे बी आर रिॲक्टनमध्ये एक आहे प्रोडक्टमध्ये एक आहे म्हणजे बी आर ही बॅलेन्स आहे जर हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून बाकीचे एलिमेंट बॅलेन्स असतील तर त्यांना ॲज इट लिहायचं यायचं इक्वेशनला ऍज इट इज यायचं आणि जर ते बॅलन्स नसतील तर त्यांना बॅलन्स करून घ्यायचं आपण इक्वेशन पुन्हा लिहूया सेकंड स्टेप काय आहे मग त्यानंतर का प्रत्येकाचं आपल्याला काय करायचं आहे ऑक्सिडेशन नंबर असाईन करायचं आहे प्रत्येक एलिमेंटचा इक्वेशनमधल्या त्यानंतर त्यामध्ये नेट इन्क्रीज अँड नेट डिक्रीज फाईंड करायचं आहे नेट इन्क्रीज नेट डिक्रीज जर अनइक्वल असेल तर असा एक फॅक्टर चूज करायचा फॅक्टर म्हणजे नंबर चूज करायचा आहे जो नेट इन्क्रीज अँड नेट डिक्रीजला काय करेल इक्वल करेल तर लेट्स फर्स्ट असाईन द ऑक्सिडेशन नंबर ईच अँड एव्हरी एलिमेंट तर आता ऑक्सिडेशन नंबर कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे स्टील यामध्ये आपण बघूया फर्स्ट जो आहे मॉलिक्युल आहे एम एन ओ फोर मायनस ही एक आयोनिक स्पेसिस आहे आयोनिक स्पेसिस असल्यामुळे यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहे त्यांचे ऑक्सिडेशन नंबरची ॲडिशन हे त्याच्या चार्जचे इक्वल असणार आहे इथं चार्ज किती आहे मायनस आहे म्हणजेच मायनस वन आहे ती इक्वल टू काय येणार इथं मायनस वन आता यामध्ये एलिमेंट कोणकोणते एम एन आहे आणि ऑक्सिजन आहे ऑक्सिजन किती आहे फोर आहे तर आपल्याला ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर माहीत असल्यामुळे आपण एम एनचा फाइंड आउट करू शकतो इथं एम एनचा एक्स म्हणून कन्सिडर करू एक्स प्लस ऑक्सिजन किती आहे फोर मल्टिप्लाइड बाय ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो मायनस टू ही आपली इक्वेशन तयार झाली आता या इक्वेशनला आपण सॉल्व करून घेऊ एक्स प्लस फोर मल्टीप्लायड बाय मायनस टू दॅट इज मायनस एट इज इक्वल टू मायनस वन एक्स इज इक्वल टू मायनस एट राईट हँड साईडला गेला तर इट बिकम्स ए प्लस एट देर फॉर मायनस वन प्लस एट अँड मायनस वन प्लस एट इज नथिंग बदी प्लस सेवन म्हणजे एम एनचा ऑक्सिडेशन नंबर किती आला आहे प्लस सेवन या वेमध्ये आपण प्रत्येक मॉलिक्युलचा काय करायचं आहे आपल्याला ऑक्सिडेशन नंबर फाईंड करायचा आहे सेकंड जो आहे तो आहे बी आर मायनस युनी आयोनिक स्पेसिज आहे त्याचा जो काही चार्ज आहे तोच काय असणार आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर तर बी आरचा चार्ज आहे मायनस देर फोर याचा ऑक्सिडेशन नंबर असणार आहे मायनस वन सेकंड मॉलिक्यूल आहे एम एन ओ टू एम एन ओ टूवरती कोणताही चार्ज नाही आहे म्हणजे ही एक न्यूट्रल स्पेसिस आहे जर न्यूट्रल स्पेसिस असेल आणि दोनच एलिमेंट असतील तर याला यामध्ये असणाऱ्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करणं इझी जातं ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर असतो मायनस टू इथं ऑक्सिजन किती आहे टू आहे तर टू मल्टिप्लायड बाय मायनस टू म्हणजे किती असणार आहे मायनस फोर सा न्यूट्रल स्पेसिस असल्यामुळे मायनस फोरचा साइन चेंज करायचा इट बिकम्स ए प्लस फोर म्हणजे इथं जो एम एन आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे दॅट इज प्लस फोर नेक्स्ट आहे बी आर ओ थ्री मायनस बी आर ओ थ्री ही एक आयनिक स्पेसिस आहे तर यामध्ये असणारे एलिमेंटचे ऑक्सिडेशन नंबरची ॲडिशन जर केली आपण तर इट इज इक्वल टू मायनस वन आता यामध्ये कोणकोणते एलिमेंट आहे एक बी आर आहे आणि तीन ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन नंबरवरून आपण बी आर फाइंड आउट करू शकतो बी आरला एक्स म्हणून कन्सिडर करा एक्स प्लस ऑक्सिजन किती आहे थ्री मल्टिप्लाइड बाय त्याचा ऑक्सिडेशन नंबर दॅट इज मायनस टू एक्स प्लस थ्री मल्टिपिप्लायड बाय मायनस टू इज नथिंग बट दी मायनस सिक्स इज इक्वल टू मायनस वन एक्स इज इक्वल टू मायनस वन मायनस सिक्स राईट हँड साईडला नेला तर इट बिकम्स ए प्लस सिक्स अँड याला सॉल्व केलं तर व्हॅल्यू किती आहे ते एक्सी फाईव दॅट मीन्स एक्स म्हणजेच बी आरचा ऑक्सिडेशन नंबर म्हणून आपण कन्सिडर केलं होतं तर प्रत्येकाचं ऑक्सिडेशन नंबर आपण फाइंड केलाय ते त्यांचा बिलो लिहून घ्यायचा आहे आता ब्रॅकेट ड्रॉ करायचे कुठून कुठं चेंजेस झाले तर ऑब्झर्व जर केलं तर एम एन प्लस सेवन आहे तो प्लस फोर झाला आहे बी आर मायनस वन आहे तो प्लस फाईव्ह झाला आहे तर प्लस सेवन टू प्लस फोर एक ब्रॅकेट ड्रॉ करायचा प्लस सेवन टू प्लस फोर जर ऑब्झर्व्ह केलं तर ऑक्सिडेशन नंबर काय झालेला दिसतोय आपल्याला इट इज डिक्रीज झालेला आहे डिक्रीज कधी होतो जेव्हा त्याने इलेक्ट्रॉन गेन केले असतील म्हणजे त्याचा रिडक्शन झालं असेल तर सिमिलरली बी आरचा जर आपण ब्रॅकेट ड्रॉ केला मायनस वन टू प्लस फायपर्यंत तर आपल्याला असं दिसतं आहे हा नंबर काय झालेला आहे इन्क्रीज झालेला आहे मायनस वन टू प्लस फाईव्ह झाला आहे म्हणजे नंबर इन्क्रीज झाला आहे नंबर इनक्रीज कधी होतो जेव्हा ऑक्सिडेशन प्रोसेस झाली असेल ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन तर आपल्याला या लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट दी ऑक्सिडेशन मग आपल्याला इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचा आहे इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कोणाचा झाला आहे बी आर टू बी आर मायनस वन टू बी आर प्लस फाईवपर्यंत तर आपण फर्स्ट इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करूया दॅट इज फ्रॉम बी आर मायनस वन टू बी आर प्लस फायू तर मग यांचा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर फाईंड करण्यासाठी दोघांचा डिफरन्स आपल्याला का कॅल्क्युलेट करावा लागेल दोघांचा डिफरन्स किती येणार आहे मग मायनस वन मायनस फाईव दैट इज नथिंग बट दी मायनस मायनस का होईल मग प्लस होईल इट बिकम्स ए सिक्स मग हा झाला इन्क्रीज पर ॲटम एका ॲटमसाठी झालेला आहे तर नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायची किती आहे ते एकच बी आर आहे रिॲक्टरमध्ये म्हणजे टोटल जे ॲटम्स आहे तो एकच आहे ते एका ॲटमसाठी सिक्स होता म्हणजे टोटल किती इन्क्रीज झाला आहे म्हणजेच नेट इन्क्रीज दॅट इज वन मल्टिप्लाइड बाय सिक्स इज इक्वल टू सिक्स मी ऑलरेडी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं आहे नेट इन्क्रीज किंवा नेट डिक्रीज कॅल्कुलेट करण्यासाठी इन्क्रीज पर ॲटम मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ ॲटम करायचं जेव्हा नेट डिक्रीज फाईंड करायचं असेल डिक्रीज पर ॲटम मल्टिप्लाईड बाय नंबर ऑफ ॲटम सिमिलरली आपण डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करणार आहोत डिक्रीज कुठून कुठं झालं आहे एम एन प्लस सेवन टू एम एन प्लस फोरसाठी मग डिक्रीज पर ॲटम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या दोघांचा डिफरन्स काढावा लागेल सेवन मायनस फोर इज नथिंग बट दी थ्री तर डिक्रीज पर ॲटम आला आहे थ्री एम एन सी किती ॲटम आहे रिॲक्शनमध्ये तर एक असं ॲटम आहे फोर आपण नेट डिक्रीज कॅल्क्युलेट करण्यासाठी डिक्रीज पर ॲटम मल्टिप्लायड बाय नंबर ॲटम नंबर ऑफ ॲटम दॅट मीन्स थ्री मल्टिप्लायड बाय वन इज नथिंग बट दी थ्री तर हे नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज आला आहे आता नेट इन्क्रीज किती आहे सिक्स आहे नेट डिक्रीज किती आहे थ्री आहे अनइक्वल आहे आपल्याला यांना काय करायचं आहे इक्वल करायचं आहे तर जर आपण थ्रीला मल्टिप्लायड बाय टू केलं तर इट बिकम्स ए सिक्स थ्रीला मल्टिप्लायड बाय टू करायचं म्हणजेच आपल्याला एम एनला मल्टिप्लायड बाय टू करावं लागणार आहे कारण नेट डिक्रीज हा कुणाशी रिलेटेड आहे एम एनशी रिलेटेड आहे देरफॉर आपण टूने एम एनला मल्टिप्लाय करणार आहोत रिॲक्टरमध्येही आणि प्रोडक्टमध्येही टू मेक द नेट इनक्रीज अँड नेट डिक्रीज इक्वल मल्टिप्लाय एम एन बाय टू आणि मल्टिप्लाय करून पुन्हा इक्वेशन लिहून काढायची आपली इक्वेशन काय असणार आहे मग टू एम एन ओ फोर मायनस प्लस बी आर मायनस यूज टू एम एन ओ टू प्लस बी आर ओ थ्री मायनस या वेमध्ये आपण ती इक्वेशन पुन्हा लिहून लिहिली आहे आता नेक्स्ट जी स्टेप आहे आपली ती खूप इझिएस्ट स्टेप आहे एलिमेंट ऑक्सिजन बघायचा ऑक्सिजन रिॲक्टरमध्ये किती आहे आणि प्रोडक्टमध्ये किती आहे कॅल्क्युलेट करायचे त्यांना बॅलेन्स करायचा एका ऑक्सिजनसाठी एक वॉटर मॉलिक्युलर ॲड करायचा ज्या बाजूला कमी ऑक्सिजन असेल तर आधी आपण ऑक्सिजन कॅल्क्युलेट करून घेऊ किती ऑक्सिजनचा आहे तर रिॲक्टनमध्ये टोटल फोर ऑक्सिजन आहे आणि प्रोडक्टमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर टू मल्टीप्लायड बाय टू म्हणजे फोर आणि इथं थ्री तर टोटल ऑक्सिजन किती आहे सेवन आहे रिॲक्टनमध्ये किती आहे फोर मल्टिप्लायड बाय टू दॅट मीन्स एट ऑक्सिजन आहे रिॲक्टनमध्ये तर आता आपल्याला कोणत्या बाजूला एक वॉटर मॉलिक्युल ॲड करावा लागणार आहे तर ऑब्वियसली वी आर गोईंग टू ॲड ए वन वॉटर मॉलिक्युल टू दी राईट हँड साईड मग राईट हँड साईडला वॉटर मॉलिक्युल ॲड करून पुन्हा इक्वेशन लिहून काढायची मग आपली नवीन इक्वेशन काय आली टू एम एन ओ फोर मायनस प्लस बी आर मायनस यूज टू एम एन ओ टू प्लस बी आर ओ थ्री मायनस प्लस एच टू ओ आता इथं हाय हायड्रोजन ॲड झाला आहे मग आपल्याला हायड्रोजन ॲड करावं लागणार आहे हायड्रोजन कसे ॲड करतात दोन्ही बाजूचे हायड्रोजन कॅल्क्युलेट करायचे ज्या बाजूला कमी असेल त्या बाजूला एका हायड्रोजनसाठी एक एच प्लस आयन ॲड करायचं आपल्याला तर रिॲक्टनच्या बाजूला हायड्रोजन नाही आहे प्रोडक्टच्या बाजूला किती आहे टू हायड्रोजन आहे म्हणजे आपल्याला रिॲक्टन्सच्या बाजूला टू एच प्लस आयन काय करायचे ॲड करायचे बॅलन्स हायड्रोजन आयटम्स बाय ॲडिंग टू एच प्लस टू लेफ्ट हँड साईड दॅट इज द रिॲक्टन साइड देर फॉर वी आर ॲडिंग दिस वन टू एम एन ओ फोर मायनस प्लस बी आर मायनस प्लस टू एच प्लस यूज एम एन ओ टू प्लस बी आर ओ थ्री मायनस प्लस एच टू ओ तर अप टू धीस जसं याचं होतं ॲसिडिक मीडियमचं होतं त्याच वेळेने आपण प्रत्येक स्टेप काय केलेली आहे फॉलो केलेली आहे आता या स्टेपनंतर म्हणजे हायड्रोजन बॅलन्स झाल्यानंतर जर रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये ऑकर झालेली असेल तर एक स्टेप ॲडिशनल येते ती काय आहे तर दॅट इज सीज द रिॲक्शन ऑकर इन बेसिक मीडियम ॲड टू ओ एच मायनस आयन ऑन बो साईड ऑफ इक्वेशन काय करायचं जेवढे एच प्लस आयन दिसत दिसतात आपल्याला इक्वेशनमध्ये तेवढ्याच नंबर ओ एच OH मायनस आयन दोन्ही बाजूला ऍड करायचं म्हणजे साईडला आणि प्रोडक्टच्या तिथं आपल्याला टू एच प्लस आयन दिसत आहेत इक्वेशनमध्ये ऍड करायचे टू ओ एच मायनस आपल्याला प्रोडक्टमध्ये मध्ये ऍड करायचे आपली जी इक्वेशन आहे ती आपण पुन्हा लिहिणार आहोत ओ OH एच मायनस ऍड करून ती कशी असणार आहे मग या मध्ये टॉईस एम एन ओ फोर मायनस बी आर टॉईस एच प्लस प्लस टॉईस ओ एच मायनस ग्यूज टॉइस एम एन ओ टू प्लस बी आर ओ थ्री मायनस प्लस एच टू ओ प्लस टू ओ एच मायनस म्हणजे आपण इथं एक टू ओ एच मायनस ऍड केलंय आणि इथं एक टू एच ओ एच माय केलंय आता हा टू एच प्लस अँड टू ओ एच एच प्लस आणि ओ एच मिळून काय होतो एच टू ओ तयार होतो इथं दोन दोन आहे दोन्ही तर म्हणजे किती वॉटर मॉलिक्युल तयार होणार आपले टू एच टू ओ तयार होणार आहे तर असं त्यानं जर आपण बॅलेन्सिंग केलं तर बॅलेन्सिंग केल्यानंतर वी कॅन सी डॅट के हे वॉटर मॉलिक्युल आपले तयार होतील मग ही इक्वेशन आपण पुन्हा अशी लिहू शकतो टू एम एन ओ फोर मायनस प्लस बी आर मायनस प्लस चॉईस एच टू ओ चॉईस एम एन ओ टू प्लस बी आर ओ थ्री मायनस एच टू ओ प्लस टू ओ एच आता इथं रिॲक्टनमध्येही एच टू आहे आणि प्रोडक्टमध्येही एच टू आहे रिॲक्टनमध्ये टू एस टू आहे प्रोडक्टमध्ये वन एच टू आहे हा एक एस टू आहे इथून कॅन्सल होईल एक एस टू ए इथून कॅन्सल होईल एक रिमेन राहील इथं तर देरफोर हे कॅन्सल करून आपण या इक्वेशनला पुन्हा लिहू शकतो दॅट इज टॉईस एम एन ओ फोर मायनस प्लस बी आर मायनस प्लस एच टू ओ दिस टॉईस एम एन ओ टू प्लस बी आर ओ थ्री मायनस प्लस टॉईस ओ एच आता यानंतर जी फायनल स्टेप आहे ती काय आहे का आपल्याला एलिमेंट काउंट करायचं आहे दोन्ही बाजूला इक्वल आहे का नाही आणि चार्ज कॅल्क्युलेट करायचं आहे दोन्ही बाजूचा इक्वल आहे की नाही तर आपण फर्स्ट एलिमेंट कॅल्क्युलेट करू एम एन किती आहे रिॲक्टनमध्ये टू एम एन आहे प्रोडक्टमध्ये टू एम एन आहे बी आर एक आहे रिॲक्टनमध्ये प्रोडक्टमध्ये एक आहे आता आपण ऑक्सिजन कॅल्क्युलेट करूया टोटल ऑक्सिजन किती आहे रिॲक्टनमध्ये इथं फोर ऑक्सिजन आहे एका मॉलिक्युलमध्ये टोटल मॉलिक्यूल किती आहे टू आहे तर फोर मल्टिप्लायड बाय टू म्हणजे किती झाले एट ऑक्सिजन झाले इथं एक वॉटर मॉलिक्यूल तसा एक ऑक्सिजन म्हणजे किती झाले टोटल नाईन ऑक्सिजन झाले रिॲक्टनमध्ये आता प्रोडक्टमध्ये चेक आउट करूया इथं टॉईस ओ टू आहे टॉईस ओ टू मीन्स फोर ऑक्सिजन इथं थ्री ऑक्सिजन आहे प्लस थ्री आणि इथं टू ऑक्सिजन आहे दॅट इज टू तर टोटल किती आहे सेवन एट नाईन म्हणजे ऑक्सिजन जे आहे दोन्ही बाजूला आपल्याला दिसत आहेत काय आहे इक्वल आहे त्यानंतर हायड्रोजन कॅल्क्युलेट करूया या टू हायड्रोजन्स आणि प्रोडक्टमध्ये टू हायड्रोजन्स आहे म्हणजे हायड्रोजन ही आपले काय आहे बॅलेन्स आहे यानंतर आपण चार्ज बॅलेन्स करणार आहोत चार्ज बॅलेन्स आहे का नाही ते आपल्याला बघायचं आहे एम एन ओ फोर मायनस म्हणजे एक एम एन ओ फोर आय एन्ससाठी एक मायनस आहे तर तो टोटल दोन एम एन ओ फोर आहे देर फोर इट इज मायनस टू इथं बी आरचा एक चार्ज आहे मायनस वन दॅट इज मायनस वन टोटल किती झाला आहे मायनस थ्री झाला आहे हि आर प्रोडक्टमध्ये जर ऑब्झर्व केलं तर ही एक न्यूट्रल स्पेसिस आहे त्याचा कोणताही चार्ज नाही आहे बी आर ओ थ्री याचा एक मायनस चार्ज आहे ओ एच मायनसचा एक मायनस चार्ज आहे बट ओ एच हे दोन आयन्स एन्स आहे त्यामुळे त्याचा मायनस टू होईल मायनस वन मायनस टू इट इज अगेन मायनस थ्री तर मायनस थ्री अँड मायनस थ्री म्हणजे चार्ज ही दोन्ही बाजूला काय आपला बॅलन्स आहे देअरफोर ही जी इक्वेशन फायनल आली आहे स्टेप फाईव्हमध्ये तीच आपली काय आहे बॅलन्स इक्वेशन म्हणून ती बॅलन्स इक्वेशन पुन्हा लिहून काढायची आहे तर या वेमध्ये बेसिक मीडियममध्ये जर इक्वेशन दिली असेल तर त्याला सॉल्व करायचं आहे लेट सी अ क्वेश्चन डिपेंड ऑन इट क्वेश्चन आहे बॅलन्स द फॉलोइंग रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड इथं थ्री इक्वेशन्स दिलेले आहे त्यापैकी दोन जे इक्वेशन आहे ए आणि बी हे ऍसिडिक मीडियम मध्ये ऑकर झालेली आहे आणि थर्ड इक्वेशन बेसिक मीडियममध्ये ऑकर झाली आहे तर या इक्वेशन तुम्ही काय करायचे प्रॅक्टिस करायची सॉल्व्ह करायचं आहे थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ